राज्यात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे भाजपच्या मनासारखे लागले होते भाजप शिवसेना युतीचे खासदार निवडून आल्यानं मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता त्यानंतर सहाच महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार होती मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले शिवसेना भाजपची भक्कम युती आणि फडणवीस यांचा दमदार आत्मविश्वास असं सगळं काही विधानसभा निवडणुकीसाठी जमून आलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते तर नैराश्यातच होते त्यातील अनेकांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला होता फडणवीसांनी शरद पवारांनाही कोंडीत पकडलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी हा संपलेला पक्ष असेल असंच वातावरण त्यावेळी तयार झालं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही राज्य पिंजून काढत होती सारे पोल भाजपच्या बाजूने येत होते फडणवीस हे मोठे नेते झाल्याचा फील भाजपच्या कार्यकर्त्यांना येत होता फडणवीस हे महाजनादेश यात्रेत असतानाच मुंबईतून एक बातमी आली शरद पवार यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद केल्याची या बातमीनंतर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चक्कर येणं बाकी होत पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने फडणवीसांनी दोन्ही काँग्रेसला पूर्णतः नेस्तनाबूत केले असंच त्यावेळेस भाजपला वाटू लागलं आणि इथं सगळी चूक झाली काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले होते पण पवारांवर गुन्हा दाखल होणं हा त्यांच्यासाठीही धक्का होता पण कसलेल्या पवारांनी भाजपचा हा डाव मोडायचं ठरवलं त्यासाठी स्वतःहून ईडीच्या चौकशीला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी व्यस्त राहणार असल्याने माझी आताच चौकशी करा असा आग्रही त्यांनी धरला चौकशीची तारीखही त्यांनी ईडीला कळवली आणि इथंच डाव उलटला ईडीला म्हणजेच प्रत्यक्षात सत्ताधारी भाजपला यामुळे माघार घ्यावी लागली आणि प्रचंड सहानुभूतीची लाठी पवारांच्या बाजूने आली त्यानंतर ईडी चौकशीच्या निमित्ताने फडणवीस हे मराठा नेत्याला नामोहरम करत असल्याचा संदेश राष्ट्रवादीने त्यानंतर लोकांपर्यंत नेला मराठा बहुल याची प्रतिक्रिया उमटली भाजपा आणि शिवसेनेचे सुरक्षित मतदारसंघ त्यामुळे धोक्यात आले शरद पवारांवर गुन्हा दाखल झाला नसता तर राष्ट्रवादीचा खेळ वीस ते पंचवीस आमदारांवर आटोपणार होता प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या मात्र चोपन्न जागा या निवडून आल्या काँग्रेसलाही संजीवनी मिळाली आणि त्यांचेही बेचाळीस आमदार निवडून आले आणि मराठा नेत्याला दिवसण्याचा परिणाम म्हणून पुढे सत्तांतर झालं शिवसेनेला सोबत घेऊन पवारांनी फडणवीस यांचं पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न उद्ध्वस्त केलं आता हे सगळं का सांगितलं तर देवेंद्र फडणवीस पुन्हा तीच चूक तर करत नाहीत ना तर ऐका एकनाथ शिंदे अजित पवार हे सोबत असताना भाजपसाठी लोकसभेची निवडणूक राज्यात सोपी मानली जाते परंतु अनेक सर्वधून भाजप आघाडीला तीस जागा मिळतील असंच दाखवलं जाते त्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय भाजपने चिघळला जाईल अशी रणनीती आखली आहे जरांगे यांच्या मागे पवार आहेत हे दाखवून देऊन आंदोलन निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आहे या मागे ओबीसी मत एक भाजप आघाडीला मिळावीत असंही धोरण आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठा धोका भाजप घेत आहे असं जाणकारांचं मत आहे मराठा आरक्षणाचा विषय सरकारनं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन मिटवल्याचा सरकारचा दावा आहे पण जरांगेंना उघडं करण्याच्या नादात मराठा मतांना नख तर लागणार नाही ना याची काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे मनोज जरांगे किंवा आंदोलनातील इतर नेत्यांची चौकशी सुरू झाली तर त्याचे वेगळे परिणाम मराठा बहुल मतदारसंघात होऊ शकतात हे कुणीही नाकारू शकत नाही जरांगे यांचा मराठवाड्यात प्रभाव आहे त्यातही बीड आणि जालना या दोन मतदार त्यांचं म्हणणं महत्वाचं ठरू शकतं पण प्रत्यक्षात चौकशी सुरू झाली तर त्याची सहानुभूती सुद्धा जरांगेंना मिळू शकते आणि याचा फटका फडणवीस यांच्या प्रतिमेला बसू शकतो तर मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार या दोन्ही मराठा नेत्यांवरती टीका केलेली नाहीये फक्त फडणवीस यांना टार्गेट केले यातून जरांगे यांनी त्यांचा विरोधी नेता कोण आहे हे सांगितले यातूनच फडणवीस हेच त्यांच्या लक्षावर राहणार आहेत तर मराठा मतांचं म्हणजे एकत्रीकरण करण्याचा जरांगे यांचाही प्रयत्न दिसतोय महाराष्ट्रात दीडशेहून अधिक विधानसभा मतदार संघात मराठा समाज हा प्रबळ आहे तर इतर मतदारसंघातही त्यांचं अस्तित्व आहे जरांगे यांच्या मागे राजकीय शक्ती असतील असा फडणवीसांचा आरोप आहे आणि तसं असेल तर जरांगे यांच्या निमित्ताने मराठा समाज भाजपवर नाराज होईल अशी रणनीती या मागे असेल तर हे भाजपच्या लक्षात येत नाहीये का आणि शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला टार्गेट केल्याची मोठी किंमत भाजपला दोन हजार एकोणीस मध्येच मोजावी लागलीय आता तर जरांगी यांच्या निमित्ताने मराठा समाजाच्या भावना या आहेत आणि त्यात जरांगेंची चौकशी किंवा त्यांना तुरुंगात टाकणं हा प्रकार म्हणजे इंग्रजीत म्हणतात तसं ब्लंडर म्हणजेच घोड चूक भाजपसाठी ठरू शकते त्यामुळेच भाजप नेते जरांगेंना केवळ दम देणार की त्यांच्यावर खरोखरच कायदेशीर कारवाई करणार हे आता आगामी काळात आपल्याला समजून येईल तर मंडळी आता याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करू नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी